आयटी कंपनी एचसीएल टेकच्या सीईओ पदी आता रोशनी नादर यांची नियुक्ती होणार आहे. शिव नादर यांनी कंपनीचं चेअरमन पद सोडलं असून त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा चेअरमन पद सांभाळणार आहेत. तर शिव नादर कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी कायम राहणार आहेत. रोशनी 2013 एचसीएल टेकच्या बोर्डामध्ये ॲडिशनल डायरेक्टर म्हणून सामील झालेल्या होत्या. तर रोशनी यांचं शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. त्यांना रेडिओ टीव्ही आणि फिल्ममध्ये अधिक रुची होती म्हणून त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधनं कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. सुरुवातीच्या काळात त्यांनी इंग्रजी न्यूज चॅनलमध्ये कामसुद्धा केलं. त्यानंतर वडील शिवनादर यांच्या सांगण्यावरून रोशनी भारतामध्ये परतल्या. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर करून त्या एचसीएलमध्ये सामील झाल्या. वयाच्या 27व्या वर्षी त्या सीईओ झाल्या. फोर्ब्स मॅगझिननं 2017, 2018 आणि 2019 जगातील सामर्थ्यवान महिलांच्या सूचीमध्ये स्थान दिलेलं होतं.